नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला पार्टनरशिप ऍक्ट 1932 म्हणजे भागीदारी कायदा 1932 यामधील शेवटचा पॉइंट म्हणजे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, त्यालाच मराठी मध्ये म्हणता येईल भागीदारी संस्थेचे विसर्जन, हे घ्यायचं आहे. तर यामध्ये सांगता येऊ शकते बघा, आता भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजेच जे काही कराराप्रमाणे जे काही भागीदार आहेत, दोन किंवा अधिक भागीदार करार करून एखादी व्यवसाय करण्याचं मान्य करतात, किंवा कराराप्रमाणे ज्या भागीदारी संस्थेची निर्मिती झालेली असते त्याच जर विसर्जन होत असेल, विसर्जन म्हणजे बंद होणं, बंद करणं, किंवा जे काही भागीदार आहेत यांच्यातील जे काही संबंध आहेत त्या संबंधांची समाप्ती म्हणजेच काय भागीदारी संस्थेचं विसर्जन, हे सांगता येऊ शकते. त्यासोबतच हे विसर्जन कोणतं, भागीदारी संस्थेचं विसर्जन कलम 39 नुसार होत असते. म्हणजे कलम 39 हे भागीदारी संस्थेच्या विसर्जनाबाबतीत दिलेलं आहे, त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय. भागीदारी संस्थेच्या सर्व भागीदारांमधील संबंधाची समाप्ती करो म्हणजेच भागीदारी संस्थेचे विसर्जन किंवा प्रविलयन, प्रविलयन करणे होय. कलम 39 म्हणजेच काय, भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजे जे काही पार्टनर्स आहेत जे करार करून एकत्र आलेले असतात त्याच्यामध्ये जे करार झालेला आहे त्या कराराची समाप्ती करो म्हणजे करण्यात येते, त्यालाच काय भागीदारी संस्थेचं विसर्जन असं म्हणण्यात येते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते त्यामध्ये बघा काय, ह्या भागीदारी संस्थेमध्ये करार करून जे काही भागीदार आलेले असतात आणि करारानुसार जेव्हा या भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्यात येते, मग विसर्जन करण्यात आल्यानंतर काय केलं जाणार आहे, जे काही भागीदार पार्टनर असणार आहेत यांच्यातील जे काही संबंध रिलेशन असणार आहे ते रिलेशनची काही समाप्ती किंवा समाप्ती होणार आहे. म्हणजेच भागीदारामधील जे काही म्हणजेच भागीदारी संस्थेतील जे काही भागीदार असतात त्या भागीदारामधील जे काही रिलेशन आहे, जे काही हितसंबंध आहे त्या हितसंबंधाची किंवा करारानुसार जे काही संबंध निर्माण झालेले आहेत संबंधित पार्टनर्समध्ये त्यांची जर समाप्ती होत असेल तर तेव्हा भागीदारी संस्थेचं विसर्जन. भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय, भागीदारी संस्था बंद करणं किंवा भागीदारी संस्थेचं जे काही कामकाज आहे ते गुंडाळणं, त्यालाच भागीदारी संस्थेचं विसर्जन असं म्हणता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, की हे भागीदारी संस्थेचं विसर्जन आणि भागीदारीचं विसर्जन यामध्ये फरक आहे. बर का, भागीदारीचं भागीदारी म्हणजे काय, दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये जो करार होतो तो म्हणजे काय भागीदारी, पार्टनरशिप, हे लक्षात. भागीदारी कायदा 1932 प्रमाणे भागीदारीचे विसर्जन, भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन यामध्ये फरक करण्यात आलेला आहे, म्हणजे फरक देण्यात आलेला आहे. म्हणजे भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन यात डिफरन्स आहे, बरं का. आता भागीदारी भागीदारीचे विसर्जन म्हणजे जे काही पार्टनर्स असणार आहेत त्या पार्टनर्समध्ये जे काही संबंध असणार आहे, पार्टनर्समध्ये जे काही रिलेशन असणार आहे त्या रिलेशनमध्ये जे काही बदल होतो किंवा बदल करण्यात येतो, म्हणजे भागीदारी मधील जे काही भागीदार असतात त्यांच्या संबंधामध्ये बदल करण्यात आल्यानंतर किंवा बदल झाल्यानंतर जे किंवा बदलामुळे जे विसर्जन करावं लागते त्यालाच काय म्हणायचं, भागीदारीचे विसर्जन, हे लक्षात. त्यालाच काय, भागीदारीचे विसर्जन म्हणजे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामध्ये डिफरन्स मी सांगितला. जेव्हा भागीदारांच्या संबंधामध्ये बदल होतो त्याला काय म्हणायचं, भागीदारीचे विसर्जन, बदल झाल्यामुळं. आणि जेव्हा भागीदारी संस्थेचं विसर्जन होते म्हणजे भागीदारी संस्था बंद करण्यात येते किंवा कराराप्रमाणे भागीदारांतील जे काही
करार झालेला आहे त्याची समाप्ती होते म्हणजेच भागीदारी संस्थेचं विसर्जन. परत सांगतो, भागीदारीचं विसर्जन, भागीदारीचं पार्टनरशिपचं विसर्जन कधी करण्यात येते, जर त्याचं पुनर्गठन करायचं असेल किंवा जे पार्टनर्स आहेत त्यांच्या जर अधिकारामध्ये किंवा मग त्यांचे जे काही कर्तव्यामध्ये जर बदल करायचा असेल तेव्हा भागीदारीचं विसर्जन होते, पार्टनरशिपचं विसर्जन होते. मी उदाहरण सांगणार आहे. पण जेव्हा भागीदारामधील जो काही कराराप्रमाणे कराराची समाप्तीच केली जाते तेव्हा भागीदारी संस्थेचं विसर्जन होते म्हणजेच त्या ठिकाणी व्यवसाय बंद केला जातो. भागीदारीचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन फरक. भागीदारीचे विसर्जन झालं तर व्यवसाय बंद केला जात नाही, फक्त अधिकारामध्ये बदल केला जातो. तर भागीदारी संस्थेचं विसर्जन मध्ये काय केलं जाते, कराराप्रमाणे भागीदारांचे जे काही अधिकार आहेत अधिकारांची समाप्ती होते किंवा हितसंबंध किंवा जे काही रिलेशन आहे ते समाप्त आणि समाप्त झाल्यामुळं भागीदारी संस्थाच बंद करावी लागते, गुंडाळावी लागते म्हणजे डिझॉल्युशन करावं लागते. हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय पुढे सांगता येऊ शकते, आता उदाहरण सांगतो बघा. पार्टनरशिप फर्म म्हणजे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप फर्म नंतर बघू, आधी डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप हे बघू. आता समजा ए आणि बी नावाची व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये पार्टनर त्या दोघांमध्ये काय पार्टनरशिप झाली, बिझनेस केला, हे लक्षात, म्हणजे पार्टनरशिप फर्म सुरू झाली. म्हणजे परत सांगतो, ए आणि बी व्यक्ती दोघात करारानुसार ठरले की भागीदारी संस्था चालवायची, मग करार झाला, करारानुसार भागीदारी संस्था स्थापन केली गेली आणि त्यांच्यामध्ये व्यवसाय करण्यात येऊ लागला कराराप्रमाणे. पण आता सी नावाचा व्यक्ती आला, त्याला पण त्या भागीदारी संस्थेचा पार्टनर व्हायचे. मग आता तो पार्टनर आला आणि ह्या दोघांची परवानगी घेतली, संमती घेतली आणि ह्या दोघांनी ठरवलं ए आणि बी न त्या सीला पण पार्टनर बनवायचे. मग अशा वेळेस काय केलं जाते, त्या भागीदारीमध्ये पार्टनरशिप मध्ये बदल करण्यात येतो. अगोदर दोघांचीच पार्टनरशिप होती ए आणि बी ची, आता सी आलाय तर त्यांच्या तिघांच्या नावानं पहिली ती पार्टनरशिप विसर्जित केली जाते. पार्टनरशिप बर का, अगदीची भागीदारी बंद म्हणजे विसर्जित केली जाते, डिझॉल्युशन केलं जाते आणि नवीन पार्टनरशिप सुरू करण्यात येते. कोणती? ए आणि बी आणि सी ची. अगोदर ए आणि बी होते, तिसरा आल्यामुळे ते बंद केले जाते ए आणि बी ची पार्टनरशिप आणि नंतर तिघांची सुरू होते ए आणि बी आणि सी ची पार्टनरशिप. हे लक्षात. म्हणजेच त्या ठिकाणी काय होणार आहे, मग तिसरा आल्यामुळं या पहिल्या दोनच्या अधिकारामध्ये जबाबदाऱ्यामध्ये बदल होणार आहे. हे लक्षात. म्हणजे जेव्हा भागीदारांच्या अधिकार आणि कर्तव्यामध्ये किंवा संबंधामध्ये बदल केला जातो, बदल होतो, उदाहरण सांगितलं मी ए आणि बी होते सी आल्यामुळे बदल झाला, तेव्हा जे काही विसर्जन होते बदल करण्यासाठी ते म्हणजेच काय, भागीदारीचे विसर्जन आणि आता भागीदारी संस्थेचं विसर्जन बघा. भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजे समजा ए बी आणि सी व्यक्ती आहेत, त्यामधले दोन व्यक्तींना काय ते पार्टनरशिप नको आहे म्हणून त्यांनी काय ते निघून गेले किंवा मग त्यांना सांगितले की आम्हाला पार्टनरशिप नको. हे लक्षात. मग ते ठरलं, ते निघून गेले. हे लक्षात. किंवा ए आणि बी आणि सी आहेत, त्यामधील एक व्यक्ती वेडा झाला आणि एक व्यक्ती काय दिवाळखोर झाला, तिथं भागीदारी संस्थेचं विसर्जन होते किंवा कराराप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर काय केलं जाणार आहे, ते भागीदारी संस्था बंद करायचं ठरलं असेल, कालावधी संपला, भागीदारी संस्था बंद करावी लागणार आहे, त्याला काय म्हणायचं, मग आता भागीदारी संस्था बंद करावी लागणार आहे म्हणजे जे काही पार्टनर्स असणार आहेत त्यांच्यामध्ये जे काही करार झालेला आहे ती कराराची समाप्ती होते तिथं. हे लक्षात. म्हणजे ते करारानुसार त्यांचे जे काही बाबी ठरलेल्या असतात, करारची समाप्ती म्हणजे तिथं त्यांचं जे काही अग्रीमेंट झालेलं आहे किंवा मग जे काही पार्टनरशिप डीड झालेलं आहे तिथं समाप्त होते. आणि ते समाप्त झालं म्हणजेच पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन झालं किंवा विसर्जन झालं असं म्हणता येईल. हे लक्षात. त्यासोबतच आपल्याला पुढे सांगता येईल काय, भागीदारी संस्थेचं विसर्जनामध्ये थोडक्यात, भागीदारी कायद्याच्या कलम 39 प्रमाणे भागीदारी संस्थेच्या सर्व भागीदारांमधील भागीदारीच्या विसर्जनाला भागीदारी संस्थेचे विसर्जन किंवा प्रविलयन
प्रविलयन असे म्हणतात। हे लक्षात, म्हणजेच या ठिकाणी काय सांगितले, जे पार्टनर्स असणार आहेत त्या पार्टनर्स मध्ये करारानुसार जे काही भागीदारी निर्माण झालेली होती त्या भागीदारीचीच समाप्ती होते, म्हणजेच भागीदारी संस्थेचं विसर्जन होते। म्हणजे करारानुसार जे काही करार झालेला होता, जे काही संबंध होते ते करार संबंध समाप्तात पूर्णतः, त्याला भागीदारी संस्थेचं विसर्जन। आणि भागीदारीचं विसर्जन म्हणजे काही बदल झाल्यामुळं किंवा भागीदारी संस्थेचं पुनर्गठन करायचे, रिकन्स्ट्रक्शन करायचे पार्टनरशिप फर्मचं, म्हणजे थर्ड व्यक्ती आणखीन अब होते क आल्यामुळं त्या पार्टनरशिपमध्ये काय रिकन्स्ट्रक्शन केलं जाणार आहे, थोडा बदल केला जाणार आहे, चेंजेस केले जाणार आहे। चेंजेस जेव्हा होतात तेव्हा भागीदारीचं विसर्जन होते, आणि जेव्हा या भागीदारामधील विसर्जन होते म्हणजे कराराची समाप्ती होते, ते म्हणजेच काय भागीदारी संस्थेचं विसर्जन, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते। त्यासोबतच पुढे सांगता येईल बघा, भागीदारी संस्थेच्या विसर्जनाच्या वेळी भागीदारी संस्थेचा व्यापार बंद करून, भागीदारी संस्थेचं विसर्जन झालं, भागीदारीचं विसर्जन झालं तर व्यापार बंद करावा लागत नाही किंवा मग जे काही भागीदारी संस्था आहे ते बंद करावी लागत नाही, फक्त त्याचं पुनर्गठन होणार आहे। पण भागीदारी संस्थेचं जर विसर्जन झालं तर व्यापार बंद करावा लागतो किंवा व्यापारामध्ये ज्या काही बाबी आहेत त्या पूर्ण गुंडाळाव्या लागतात, हे लक्षात। त्यासोबतच जे काही भागीदारी संस्थेचं विसर्जन झाल्यानंतर जे काही लोकांचं कर्ज फेड करायचं असेल, शोधन करायचं असेल, अशा वेळेस भागीदारी संस्थेचे विसर्जन केल्यानंतर विसर्जनाच्या वेळी काय केले जाते, भागीदारी संस्थेची मालमत्ता विकली जाते, विकून पैसा गोळा केला जातो, ज्यांचे कर्ज वगैरे आहे, ज्यांचे देणी देणं आहे ते देऊन टाकले जातात, हे एक सांगता येऊ शकते। त्यासोबतच पुढे एक वाक्य महत्वाचं आहे बघा, इथं भागीदारीचे विसर्जन झाल्यानंतर भागीदारी संस्थेचे विसर्जन होईल अगर होणार नाही, म्हणजेच काय भागीदारी चे विसर्जन झाल्यानंतर, म्हणजे पार्टनरशिपचं डिझॉल्युशन झाल्यानंतर पार्टनरशिप फर्म बंद होईल किंवा नाही होणार बर का, परंतु भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजे पार्टनरशिप फर्मचं जेव्हा डिझॉल्युशन होतंय, विसर्जन होतंय, तेव्हा भागीदारीचं विसर्जन नक्की होते, हे सांगितले। म्हणजे भागीदारी आणि भागीदारी संस्था किंवा मग पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फर्म यामध्ये फरक मी म्हणला, जेव्हा पार्टनरशिप फर्म मध्ये किंवा पार्टनरशिप फर्मचं डिझॉल्युशन किंवा बंद विसर्जन होते तेव्हा भागीदारी संस्था बंद केली जाईल किंवा बंद केली जाणार नाही, परंतु मात्र जेव्हा भागीदारी संस्थेचं विसर्जन होतंय तेव्हा त्या विसर्जनाबरोबरच भागीदारीचं देखील विसर्जन होते, म्हणजे भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजेच भागीदारीचं विसर्जन होईल, या ठिकाणी म्हणता येऊ शकते, हे लक्षात। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, उदाहरण देता येईल, श कॉमा य आणि ज्ञ किंवा एक्स वाय झड, एक्स दिवाळखोर म्हणून घोषित झाला, विरोधी करार झाला नसल्यास एक्स नादार झाल्यामुळं, म्हणजे काय म्हणता येईल त्याला दिवाळखोर झाल्यामुळे भागीदारी संस्थेचं विसर्जन होईल, परिणामी भागीदारामधील भागीदारीचेही विसर्जन होईल। म्हणजे काय, जेव्हा तीन पार्टनर आहेत एक्स वाय झेड समजा, किंवा मग श य आणि ज्ञ यांच्यामध्ये एखादी पार्टनर जर समजा वेडा झाला किंवा मृत्यू झाला तेव्हा त्या भागीदारी संस्थेचं विसर्जन होत असतंय, या ठिकाणी सांगता येऊ शकतंय। आता हे झालं भागीदारीचं विसर्जन आणि भागीदारी संस्थेचं विसर्जन विषयी माहिती, तर आपल्याला पुढे बघावं लागेल भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्याच्या पद्धत, म्हणजेच भागीदारी संस्थेच्या विसर्जनाच्या कोणत्या पद्धती आहेत, म्हणजे मेथड्स ऑफ डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म पाहावं लागेल, कारण आपल्याला सिलेबसला दिलंय काय डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्थेचं विसर्जन दिलंय पॉइंट बर का,
मग आता पार्टनरशिप फर्मचं विसर्जन कसं होतंय याच्या काही पद्धती देण्यात आलेल्या आहेत. तर भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्याच्या एकूण पाच पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे कराराप्रमाणे विसर्जन. जे काही करार झालेला असतो भागीदारामध्ये त्याप्रमाणे जर विसर्जन होत असेल तर कराराप्रमाणे. दुसरं आहे अनिवार्य विसर्जन. तिसरं आहे संभाव्य बाबी किंवा गोष्टी घडल्यामुळे विसर्जन. चौथं आहे सूचना देऊन किंवा नोटीस देऊन विसर्जन. त्यानंतर पाचवं आहे न्यायालयामार्फत विसर्जन. हे अशा पाच माध्यमातून भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्यात येते. त्याच्यातली पहिली पद्धत बघा अगोदर काय कराराप्रमाणे विसर्जन त्यामध्ये सांगता येऊ शकते. कलम 40 नुसार बरं का कराराप्रमाणे विसर्जन कलम 40 नुसार हे विसर्जन होत असते. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल डिझॉल्युशन बाय अग्रीमेंट. त्यामध्ये बघा भागीदारी संस्थेतील सर्व भागीदारांच्या संमतीने किंवा भागीदारामध्ये झालेल्या कराराप्रमाणे भागीदारी संस्थेचे विसर्जन करता येते. आता हे भागीदारी संस्थेचं विसर्जन जे काय अग्रीमेंट झालेलं असते भागीदारामध्ये पार्टनर्समध्ये की बाबा विशिष्ट कालावधीनंतर किंवा मग ते अग्रीमेंटमध्ये नमूद करतात की विशिष्ट कालावधीनंतर भागीदारी संस्थेचं काय बंद करावी करण्यात येणार आहे किंवा करण्यात यावी असं हे जर अग्रीमेंटमध्ये ठरलेलं असेल तर त्या कराराप्रमाणे जेव्हा ठरलेलं आहे तेव्हा जर अग्रीमेंटनुसार जर विसर्जन होत असेल तर त्यालाच कराराप्रमाणे किंवा मग डिझॉल्युशन बाय अग्रीमेंट असं म्हणतात. त्यानंतर दुसरं अनिवार्य काय अनिवार्य विसर्जन त्यामध्ये सांगता येऊ शकतं. हे कलम 41 नुसार कंपल्सरी डिझॉल्युशन हे कंपल्सरीच असते. डिझॉल्युशन कधी करण्यात येतं त्यामध्ये सांगता येऊ शकते. काही कारण आहेत या भागीदारी संस्थेचं कंपल्सरी किंवा सक्तीचं विसर्जन करण्याचं बरं का. त्यामध्ये अ सांगता येईल भागीदारी संस्थेतील सर्व किंवा एक सोडून सर्व भागीदार दिवाळखोर म्हणून घोषित झाले. काय सांगितलंय जे काही पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिप फर्म मधील एक सोडून म्हणजे एक पार्टनर सोडून बाकी सर्व जर व्यक्ती वेडे किंवा मग दिवाळखोर झाले होत असतील एकच शिल्लक. कारण पार्टनरशिप आपण पार्टनरशिप कधी होते दोनपेक्षा अधिक व्यक्तीमध्ये. सर्व जर दिवाळखोर झाले तर एकच व्यक्ती शिल्लक राहणार तिथं मग तेव्हा तिथं कंपल्सरी अनिवार्य आहे बंद करावं लागेल. त्यानंतर बघा त्याच्यात भागीदारी संस्थेचा व्यापार बेकायदेशीर ठरल्यास किंवा भागीदारीचा व्यापार बेकायदेशीर होणारे एखादे कृत्य घडल्यास म्हणजे आता अनिवार्य कधी पहिलं आपण सांगितलं एक सोडून बाकी सर्व जर दिवाळखोर होत असतील तर बंद करणं गरजेचं आहे अनिवार्य आहे सक्तीचं आहे. दुसरं काय म्हणले भागीदारी संस्थेचं अनिवार्य विसर्जन कधी होऊ शकते जेव्हा ह्या भागीदारी संस्थेचं जे काही कामकाज आहे किंवा ही भागीदारी संस्था जेव्हा बेकायदेशीर असते हे लक्षात कायद्याविरुद्ध इलिगल असते किंवा जे काही या भागीदारी संस्थेतील जे काही व्यापार होत आहे ते जर कायद्याच्या विरुद्ध असेल बेकायदेशीर होत असेल किंवा इलिगल असेल तर अशा वेळेस सक्तीनं किंवा मग अनिवार्य पद्धतीनं कंपल्सरी डिझॉल्युशन करावं लागतं हे सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढला प्रकार बघा काय विशिष्ट संभाव्य घटना घडल्यास विसर्जन. आता त्याला इंग्लिशमध्ये सांगता येईल काय डिझॉल्युशन ऑन द हॅपनिंग ऑफ सर्टन कॉन्टेन्जन्सी म्हणजे काही संभाव्य बाबी किंवा काही गोष्टी घडल्यामुळे काय त्या भागीदारी संस्थेचं विसर्जन करावं लागते कलम 42 नुसार. आता कोणत्या बाबी असतात ते पण आपल्याला बघावं लागेल ज्याचं त्या संभाव्य घटना घडल्यामुळे विसर्जन करावं लागते. तर नंबर एक सांगता येऊ शकते त्यामध्ये किंवा अ भागीदारीची स्थापना निश्चित मुदतीसाठी झाली असल्यास ती मुदत संपल्यानंतर. आता पहिली बाब काही बाबी घडल्यानंतर म्हणजे काय जेव्हा भागीदारी संस्थेची मुदत संपली जाते म्हणजे समजा विशिष्ट मुदतीकरता ती भागीदारी संस्था जर स्थापन झाली असेल मुदत संपली मग त्या ठिकाणी काय ऑटोमॅटिक बाब निश्चित आहे काय मुदत संपली. मुदत संपली तर भागीदारीचं विसर्जन करण्यात येते किंवा करावं लागते. दुसरं ब त्याच्यात किंवा अ आ आ बघा एखाद्या विशिष्ट व्यापार किंवा उपक्रम चालवण्यासाठी भागीदारी संस्थेची निर्मिती झाली असल्यास तो व्यापार किंवा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर. आता समजा पार्टनरशिप झाली असेल विशिष्ट बाब करण्यासाठी किंवा मग विशिष्ट गोष्ट करण्यासाठी आणि ती गोष्ट पूर्ण झाली तेव्हा ते कार्य पूर्ण झालं. आता ते कार्य पूर्ण झाल्यानंतर ती पार्टनरशिप बंद करावी लागेल ना हे लक्षात त्या मग बंद करावी लागेल म्हणजेच विसर्जन हे सांगता येईल. म्हणजेच विशिष्ट उपक्रम किंवा विशिष्ट कार्य पूर्ण झाल्यानंतर
जेव्हा भागीदारी संस्थेचं विसर्जन होते त्यालाच काय म्हणायचं, संभाव्य किंवा विशिष्ट संभाव्य घटना घडल्यास विसर्जन. त्यानंतर त्याच्यामध्ये ई बघा, एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाल्यास, जर समजा काही पार्टनर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये काय पार्टनरशिप झालेली असेल आणि पार्टनरशिप फर्म स्थापन केली आणि समजा एखादी भागीदार मेला, तर अशा वेळेस सुद्धा देखील संभाव्य घटना आहे, कॉन्टिंजेंटी आहे बाप, घडली तर, जर घडली तर मग कोणती घडली, एखादी भागीदार जर मेला तर तिथं विसर्जन होईल ते सांगितले. त्यानंतर एखादी भागीदार दिवाळखोर म्हणून घोषित झाल्या, म्हणजे एखादी पार्टनर जर काय दिवाळखोर जर म्हणून घोषित झाला अशा वेळेस सुद्धा त्या संस्थेचं विसर्जन होते. बर का, आता दिवाळखोर तिथं कसं होतं, अनिवार्य सक्तीच्या मध्ये एक सोडून बाकी सर्व दिवाळखोर झाले, तर इथे काय एखादी जर झाला तरी विसर्जन होऊ शकते, संभाव्य बाब. बर का, अशा पद्धतीने काय हे तिसरं विसर्जनाचं पद्धत सांगता येऊ शकते, काय की संभाव्य किंवा विशिष्ट संभाव्य घटना घडल्यास विसर्जन. त्यानंतरच पुढली पद्धत बघा, चार नंबरची, सूचना देऊन विसर्जन. कलम 43 नुसार काय सूचना देऊन विसर्जन, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणता येईल डिझॉल्युशन बाय नोटीस. डिझॉल्युशन बाय नोटीस म्हणजे यामध्ये काय केलं जातंय की संबंधित भागीदार भागीदारीचं विसर्जन करण्यासंबंधी इतर भागीदारांना लिखित स्वरूपामध्ये किंवा मग सूचना देत असतात. अगोदरच सूचना दिल्यानंतर सूचनेच्या माध्यमातून ते काय करतात, इतर भागीदारांना काय भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्यासंबंधी सांगतात. मग सूचना दिल्यानंतर जे काही भागीदारी संस्थेचं विसर्जन होते सूचना दिल्यानंतर त्याला काय म्हणायचं, सूचनेद्वारे भागीदारीचं विसर्जन. त्यामध्ये आणखीन सांगता येऊ शकते बघा, काय ऐच्छिक भागीदारी असल्यास कोणताही भागीदार कॉमा भागीदारीचे विसर्जन करण्यासंबंधीची आपली इच्छा तर भागीदारांना लेखी सूचनेद्वारे कळून भागीदारी संस्थेचं विसर्जन घडून आणू शकतो. म्हणजे रिटर्न स्वरूपामध्ये जर देत असेल त्यांना नोटीस, तर अशा वेळेस काय ऐच्छिक स्वरूपामध्ये असेल तर त्या ठिकाणी काय भागीदारीचं विसर्जन करता येऊ शकते. तसंच विसर्जनासंबंधी सूचना स्पष्ट आणि निश्चित असावी, एकदा सूचना दिल्यानंतर इतर भागीदारांच्या संमतीशिवाय ती परत घेता येणार नाही. म्हणजेच काय सांगितले, जे काही सूचना दिली जाणार आहे ती निश्चित असावी, बर का, लिखित स्वरूपामध्ये असावी. त्यासोबतच काय ती सूचना पाठवल्यानंतर जोपर्यंत इतर भागीदार त्याला संमती देत नाहीत तोपर्यंत विसर्जन होणार नाही हे सांगितले, संमतीशिवाय विसर्जन होत नाही. तसंच त्यामध्ये त्या सूचनामध्ये भागीदारी संस्थेच्या विसर्जनाची तारीख देखील असायला पाहिजे. म्हणजेच हे भागीदारी संस्थेचं सूचनेद्वारे विसर्जन म्हणजे समजा पार्टनर्सला किंवा काही पार्टनर्सला किंवा एखाद्या पार्टनर्सला जर विसर्जन करावं वाटलं तर ते काय करतो, आपली इच्छा रिटर्न स्वरूपामध्ये इतर पार्टनर्सला पाठवतो, त्यांनी जर संमती दिली तर संमती दिल्यानंतर त्या सूचनेची तारखेनुसार विसर्जन करण्यात येते. हे एक प्रकार सांगता येईल. त्यानंतर जे विसर्जनाची किंवा त्यानंतरची विसर्जनाची पद्धत म्हणजेच काय न्यायालयामार्फत विसर्जन, तर यामध्ये सांगता येऊ शकते काय न्यायालयामार्फत विसर्जन म्हणजे संबंधित भागीदारी संस्थेतील एखादी भागीदार जर न्यायालयाकडे अर्ज करत असेल विसर्जनाबाबतीत आणि न्यायालयाकडे किंवा न्याय व्यवस्थेकडे अर्ज केल्यानंतर एखाद्या भागीदाराने जर न्यायालयाला जर वाटलं न्याय व्यवस्थेला जर वाटलं की बाबा त्या अर्जानुसार त्या भागीदारी संस्थेचं जर विसर्जन व्हायला पाहिजे तर त्या ठिकाणी न्यायालयामार्फत त्या भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्यात येते. हे लक्षात, त्यासाठी ठिकाणी काही बाबी पण सांगितलेल्या आहेत कोणत्या विसर्जन न्यायालयामार्फत होण्यासाठी. नंबर एक बघा, भागीदारी संस्थेतील एखादा भागीदार वेडा झाल्यास, म्हणजे पार्टनरशिप फर्म मधील एखादी पार्टनर्स काय वेडा झाला असेल, दोन पार्टनर्स असतील मग एक वेडा झाला असेल तर एक दुसरा न्यायालयामार्फत जाऊन ते काय करू शकतो, पार्टनरशिप डिझॉल्युशन, पार्टनरशिप फर्म डिझॉल्युशन करू शकतो. एक गोष्ट. दुसरी बाब बघा, एखादा भागीदार भागीदारीतील आपले काम करण्यास कायमचा असमर्थ ठरत असल्यास, म्हणजेच ज्या काही पार्टनरशिप फर्म मध्ये जर समजा एखादी पार्टनर हा त्याला देण्यात आलेले काम करण्याबाबतीत असमर्थ असेल, कॅपेबल नसेल, काम पूर्ण करू शकत नाही, हे लक्षात, आणि सतत
कायमस्वरूपी जर तसंच झगडत असेल तर तेव्हा न्यायालय काय तिथं भागीदारी संस्थेचं विसर्जन करू शकते. पण इथं काय सततची असमर्थता जर असेल तरच तिथं काय करण्यात येते की त्या भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्यात येते न्यायालयामार्फत. त्यानंतर पुढली बाब, भागीदारी संस्थेतील एखाद्या भागीदाराच्या गैरवर्तणुकीमुळे भागीदारीचा व्यवसाय चालवणे कठीण झाल्यास, म्हणजे काय सांगितले पुढलं, आता पार्टनर्स असतात मग पार्टनर्स जे काही असतील एखाद्या पार्टनरमुळे जर ते पार्टनरशिप फर्मचा किंवा भागीदारी संस्थेचं जे काही कामकाज आहे दैनंदिन किंवा मग संचालन आहे ते करणं जर अवघड होत असेल तर इतर एक पार्टनर काय करू शकतात न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात कशा बाबतीत, त्या भागीदारी संस्थेचं विसर्जन करण्याबाबतीत. आणि जर न्यायव्यवस्थेचा न्याय करणाऱ्या न्यायपालिकाला किंवा मग न्यायालयाला जर वाटलं काय की बाबा एखाद्या पार्टनरमुळं तिथलं कामकाज करणं भागीदारी संस्थेचं कठीण जात आहे तर अशा वेळेस त्या पार्टनरशिप फर्मचं काय डिझॉल्युशन होतं हे एक सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढली त्याच्यामध्येच अ आ ई झालं, त्यानंतर दुसरं ई म्हणजे पुढला पॉईंट त्यामधला, एखादा भागीदार भागीदारीच्या करारनाम्याचे वारंवार उल्लंघन करीत असेल, म्हणजेच पुढली बाब सांगितल्या काय, समजा एखादी पार्टनर अग्रीमेंटनुसार कराराप्रमाणे करायची ठरलेली नाही, म्हणजेच करार झाला ज्या गोष्टी करायचे ते करारनाम्यामध्ये नमूद केलं आणि ज्या गोष्टी करायच्या नाही ते पण नमूद केलं, पण एखादी पार्टनर ज्या गोष्टी करायच्या नाहीत कराराप्रमाणे त्याच करत आहे, म्हणजेच कराराचं उल्लंघन करत आहे आणि ते उल्लंघन झाल्यामुळं भागीदारी संस्था चालवण्यास अशक्यता किंवा भागीदारीचं कामकाज करणं अशक्य होत असेल तर अशा वेळेस न्यायपालिका किंवा न्यायालय भागीदारी संस्थेचं विसर्जन करू शकते. त्यानंतरचं पुढलं पॉईंट त्याच्यातच, एखादा भागीदाराने किंवा एखाद्या भागीदाराने इतर भागीदारांच्या संमतीशिवाय भागीदारीतील आपला हितसंबंध त्रयस्त व्यक्तीला हस्तांतरित केला, म्हणजेच मी सांगितलं काय माझे अधिकार तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाहीत, पण या पार्टनरशिप फर्म मध्ये जर समजा एबीसी आहेत आणि सी न काय केलं आपले राईट्स डी ला दिले आणि ते देण्याच्या अगोदर ए आणि बी ची काय संमती किंवा मग परमिशन घेतली नाही, हे लक्षात, मग अशा वेळेस सुद्धा डिझॉल्युशन होऊ शकते का, सी न ए आणि बी ची परवानगी घेण्या अगोदरच आपले राईट्स डी ला दिले म्हणून, हे लक्षात, त्रस्त व्यक्तीला अधिकार दिल्यामुळं आणि भागीदारांची इतर भागीदारांची संमती घेतल्याशिवाय आपले अधिकार त्रस्त व्यक्तीला दिल्यामुळं तिथं भागीदारी संस्थेचं विसर्जन न्यायालयामार्फत होऊ शकतं हे एक सांगता येऊ शकते. त्यानंतर त्यामध्येच पुढली बाब, भागीदारीचा व्यवसाय तोट्याशिवाय चालूच शक्य नसल्यास, म्हणजे सतत तोटा आल्यास आणि भविष्यात तोटाच होण्याची परिस्थिती असल्यास, आता काय पार्टनरला वाटलं की बाबा आपला बिझनेस तोट्यातच जात आहे आणि सध्याही तोट्यात आहे, मागच्या 2-3 वर्षात तोट्यामध्ये आहे, सध्या करंटमध्येही तोट्यात आहे आणि इन फ्युचरमध्ये बिझनेस हा लॉसमध्ये जाणार आहे असं जर पार्टनर्सला वाटलं तर ते काय न्यायालयाकडे आधी पार्टनरला सांगतील, त्यांनी नाही नाही म्हणलं तर ते काय करतील न्यायालयाकडे धाव घेतील, न्यायालयाला अर्ज करतील आणि न्यायालय काय करेल या अर्जाद्वारे जर तोटाच होत असेल तर भागीदारी संस्थेचं विसर्जन त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतरचा पुढला पॉईंट त्याच्यातच, इतर कोणत्याही न्याय्य आणि उचित कारणासाठी भागीदारीचे विसर्जन करावे असे न्यायालयास वाटल्यात. आता ह्या सर्व बाबी तर आपण पाहिल्या, कोणत्या अर्ज केल्यानंतर भागीदार काय वेडा झाला हे लक्षात, त्यासोबतच काय असमर्थ ठरत असेल एखादी भागीदार कामाबाबतीत, त्यासोबतच काय गैरवर्तणुकीमुळे कामकाज करणं शक्य होत नसेल, त्यासोबतच काय कराराचं उल्लंघन एखादी भागीदार करत असेल किंवा आपले अधिकार एखादी भागीदार त्रस्त व्यक्तीला देत असेल हे लक्षात, किंवा व्यवसाय तोट्यातच जात असेल, एवढे तर कारण आहेत यामुळे न्यायालय मार्फत विसर्जन करण्यात येते. समजा याच्या व्यतिरिक्त जर काही कारण असतील ते कारण कसे, न्याय्य आणि उचित योग्य आणि खरोखरच असतील ज्यामुळं भागीदारी संस्था चालवणं अवघड होत असेल तर तेव्हा न्यायालय काय करू शकते विसर्जन या भागीदारी संस्थेचं करू शकते. अशा पद्धतीनं थोडक्यात भागीदारी संस्थेचं विसर्जन म्हणजेच काय, भागीदारीचं विसर्जन म्हणजेच कराराप्रमाणे जे काही पार्टनर्स किंवा भागीदारामध्ये संबंध असतात त्या संबंधाची समाप्ती म्हणजेच काय भागीदारी संस्थेचं विसर्जन सांगता येऊ शकते आणि त्यासोबतच काय भागीदारी
संस्थेच्या विसर्जनाच्या पद्धती थोडक्यात सांगता येऊ शकतात। तर अशा पद्धतीनं हा जो काही पॉइंट होता कोणता डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्थेचे विसर्जन या ठिकाणी संपला। तसंच हा पॉइंट या टॉपिक मधला शेवटचा होता। तर या पॉइंट सोबतच हा चौथा टॉपिक म्हणजेच काय पार्टनरशिप ऍक्ट 1932 देखील या ठिकाणी संपलेला आहे। तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करू। ओके।